तो बीच कॉम्बर होता, म्हणजे समुद्राच्या बाजूला बीचवर जी दगड गोटे प्लॅस्टिक हे सगळं त्या बीच कॉम्बरमध्ये एक जाळीमध्ये ते जो एक ती पाठची मशीन आहे त्या मशीनमध्ये हे सर्व आतमध्ये येतं आणि ते त्याचं सॅग्रिगेशन होतं आणि त्यामुळे बीचमध्ये फक्त चालण्यासाठी लोकांना वाळू राहते। खरं म्हणजे हे दुर्दैव आहे की बोलणाऱ्यांनी पूर्ण माहिती घ्यायला पाहिजे होती आणि ज्यांनी खरं म्हणजे मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर जेसीबी चालवला आणि मुंबईच्या बुलडोजर फिरवला त्यांना काय कळणार। आणि मी दिल्लीला गेलो, तेलंगणाला गेलो, गावी गेलो शेती करायला किंवा बीचवर सफाई करायला गेलो तरीसुद्धा यांना अडचण आहे। खरं म्हणजे मी महाराष्ट्रातल्या जनतेलाच विचारतो, तुम्हाला घरी बसणारा मुख्यमंत्री पाहिजे का दिल्ली ते गल्लीपर्यंत सगळीकडे फील्डवर काम करणारा मुंबई डीप क्लीन ड्राईव्ह घेणारा मुख्यमंत्री पाहिजे। खरं म्हणजे मी काम करणारा कार्यकर्ता आहे, फील्डवर उतरून काम करतो, घरी बसत नाही, फेसबुक लाईव्हवर काम करत नाही। साहेब, नाना पटोलेंनी तुमच्यावर टीका केली आहे की सरकार फडणवीस सरकार आहे असं नाना पटोले म्हणाले।